टिपू सुलतान हे अंग्रेज साम्राज्याशी लढत असताना ते शहीद झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास असलेल्या महाराष्ट्रात अचानक टिपू सुलतानचं उदात्तीकरण का होतंय? स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारी शिवसेना आणि तुष्टीकरणासाठी नेहमीच तयार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अचानक टिपू सुलतानची तळी का उचलावी लागली? महाराष्ट्रात टिपू सुलतानवरून वाद का होत आहेत? नेमकं प्रकरण काय हे आपण जाणून घेऊया आजच्या भागात. नमस्कार, मी ओंकार मुळे, महा एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका क्षेत्रातल्या मालाडच्या मालवणी परिसरात एक मैदान बांधण्यात आलं. त्यास सत्ताधारी काँग्रेसकडून वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल असं नाव देण्यात आलं. विशेष बाब म्हणजे हे सर्व काम पूर्णत्वास आलं ते मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून, परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांकडून आणि विरोधी पक्षांकडून या प्रकारास तीव्र विरोध होतोय. टिपू सुलतान हा 18व्या शतकातला म्हैसूरचा एक तथाकथित राजा असल्याचं सांगितलं जातं. त्याच्या पराक्रमाविषयी अनेक गोडवे गायले जातात. कट्टरतावाद आणि धर्मांधतेचा पुरस्कर्ता झाकीर नाईक, ज्याच्यावर केंद्र सरकारने UAE कायद्यांतर्गत प्रतिबंध लावला, त्यानेसुद्धा यास पराक्रमी राजा म्हणून संबोधलं होतं. त्यालाच आता जोड म्हणून नवाब मलिकांनीही टिपू सुलतान हा स्वातंत्र्य सेनानी असून तो इंग्रजांसोबत लढताना शहीद झाला असं वक्तव्य केलं. टिपू सुलतान हे अंग्रेज साम्राज्याशी लढत असताना ते शहीद झाले. त्यांनी अंग्रेजांसमोर कधीही सरेंडर केलं नाही. ते स्वतंत्र सेनानी होते, त्या काळात ते शहीद झाले. आणि असं एक महान व्यक्ती ज्यांनी अंग्रेज साम्राज्याला हादरून ठेवला होता. आणि टिपू सुलतानांनी काय केलं, कसे अत्याचार केले, काय अन्याय केला किंवा ब्रिटिशांबरोबर कसा लढा दिला, या सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही. मुळात हिंदूंचा अनन्वित छळ करणाऱ्या, हिंदूंविरोधात लढणाऱ्या टिपू सुलतानचा यांना एवढा पुळका का? टिपू सुलतानने त्याच्या 30,000 सैनिकांसह कलिकतमध्ये हिंदूंचा छळ कसा केला याचा उल्लेख मलवार मॅन्युअल या पुस्तकात आढळतो. 19व्या शतकातले ब्रिटिश सरकारी अधिकारी आणि लेखक विल्यम लोगन यांनी हे पुस्तक लिहिलं. टिपू सुलतानने केवळ हिंदूंचं धर्मांतरण वा मंदिरांवर हल्ले नाही केले, तर असंख्य हिंदू महिलांचा आणि लहान बालकांचा बळीही घेतला. यावरून टिपू सुलतान हा इस्लामी धर्मांध शासक असल्याचं स्पष्टपणे दिसतं. स्वतःला सेक्युलर म्हणविणाऱ्या डाव्या विचारांच्या इतिहासकारांनी लिहिलेल्या काही पाठ्यपुस्तकांपासून ते निरनिराळ्या ग्रंथात टिपू सुलतान कसा धर्मनिरपेक्ष, साम्राज्यवाद विरोधी आणि लोककल्याणकारी राजा होता हे शिकवलं जातं. त्याच्या संपूर्ण जीवनाचं निरीक्षण केल्यास तो कुठेही धर्मनिरपेक्ष किंवा लोककल्याणकारी राजा असल्याचं अजिबात दिसत नाही. तो असहिष्णू, धर्मांध, अत्याचारी शासक असल्याचं ठळकपणे उठून दिसतं. टिपू सुलतानने हिंदू आणि ख्रिस्त्यांसह लाखो लोकांचं जबरदस्ती धर्मांतरण केलं. हजारो मंदिरं तोडली. विशेष म्हणजे टिपूने आपल्या हल्ल्यांतून चर्चना देखील नाही सोडलं. टिपू सुलतानची खरी सच्ची सांगणारे कितीतरी पत्र, दस्तावेज, कागदपत्र, टिपणे विविध अभिलेखागारांमध्ये, ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहेत. फक्त हिंदूच नव्हे तर ख्रिस्ती समाजसुद्धा टिपू सुलतानच्या अशा कृत्यांमुळे विरोध करतात. कारण टिपूने 1784 साली मंगळोरचं मॅग्रेसे चर्च उद्ध्वस्त केलं होतं. दि म्हैसूर गॅजेटमध्ये टिपूने जवळपास 1,000 मंदिरांना उद्ध्वस्त केल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच त्या काळात अफगाणिस्तानचा शासक जमात शहाला टिपूने भारतावर हल्ला करण्याचं निमंत्रण दिल्याचाही उल्लेख आढळतो. यासोबत त्याच्या तलवारीवर मालिक मेरी सहायता कर की मैं काफिरोंको सफाया कर दू असं लिहिल्याचाही उल्लेख आहे. यावरून हिंदूविरोधी असलेल्या टिपू सुलतानचे नाव मुंबईतल्या एका मैदानास देणं हे राज्यातील प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने विवादास्पदच आहे. अशा ज्वलंत विषयास शिवसेनेकडून समर्थन होणं हे म्हणजे हिंदुत्वाला ठेच पोचवण्यासारखंच.
आजचा आपला विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.